राजूराव विधानसभा क्षेत्र के विधायक सुभाष थोटे ने अपने विधानसभा क्षेत्र के विविध मुद्दों को सदन में रखा, जिसमें कोलवाशारी, प्रदूषण, पौधारोपण आदि मुद्दों पर हमारे संवाददाता क्षितिजा देशमुख ने संवाद साधा है। आइए डालते एक नजर। राजूरा विधानसभा क्षेत्र के विधायक सुभाष धोटे हमारे साथ हैं, उनसे हम जानेंगे उन्होंने कुछ मुद्दे जो है सदन में उपस्थित किए थे, क्या वो मुद्दे थे और क्या उन्हें सरकार की ओर से सकारात्मक उस पर जो है सरकार की भूमिका मिली है, क्या बताओगे सर? या हिवाळी अधिवेशनामध्ये मागील आठवड्यामध्ये 2 दिवस आणि आता जवळपास 4 दिवस अधिवेशन झालेलं आहे। या अधिवेशनामध्ये अनेक विषयावर चर्चा केली, विशेषतः दुष्काळी परिस्थिती चर्चा करत असताना आणि जे बजेट मांडलं आहे ते बजेटवर चर्चा करत असताना आम्ही अनेक मुद्दे मांडले, त्याच्यामध्ये विशेषतः पर्यावरण संबंधामध्ये जो मुद्दा होता की आमच्या मतदारसंघामध्ये कोलवाशरी, कोल माइन्स आणि सिमेंटचे कारखाने फार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तिथं जे मजुराचं जे शोषण होऊन झालेलं आहे त्या शोषित पीडित मजुरासाठी कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे। जे उद्योगधंदे आमच्याकडे येत आहे ते उद्योगधंदे खरं पाहिलं तर उद्योग वाढीसाठी आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळण्यासाठी येत आहे, परंतु असं होऊन आलं की उद्योग तर वाढून आले पण स्थानिक लोकांना कुठल्याही प्रकारे रोजगार मिळत नाही आहे आणि उद्योगामुळे अनेक प्रकारचे अनिष्ट परिणाम होऊन आलेले आहे, विशेषतः पर्यावरणामुळे अनेक लोकांना आजार होत आहे, कोळशाच्या खाणीचा धूर सगळीकडे पसरून आलेला आहे, सिमेंटच्या कारखान्यामधून जे काही वाहतूक होते किंवा सिमेंटच्या इंडस्ट्रीमधून जे काही धुवा निघतो त्या धुव्यामुळे लोकांचे आरोग्य खराब होत चाललेले आहे, अनेक प्रकारचे बिमाऱ्या होत चाललेल्या आहे, त्यामुळे असं वाटायला लागलं की आता उद्योग आम्हाला हे वरदान आहे की शाप आहे, या परिस्थितीमध्ये राजूरा विधानसभेची जनता आता आलेली आहे। त्याच्यावर वाचा फोडण्यासाठी मी मध्यंतरी जे वेस्टर्न कोल फील्ड आहे ज्याला कोल इंडिया म्हणतात, ते वेस्टर्न कोल फील्ड काय करतात की शेतकऱ्याच्या जमिनी अधिग्रहित करतात आणि जमीन अधिग्रहण झाल्यानंतर जो काही ओपन कास्ट माईन जी असते ती ओपन कास्ट माईन खोदण्यासाठी जमीन खोदतात आणि जमीन खोदल्यानंतर तो कोळसा निघतो, तो कोळसा वर आणतात आणि जी जमीन खोदली असते त्याचा जे ओव्हरबर्डन असते किंवा जी माती असते त्या मातीमध्ये कुठेतरी लोकांना त्रास झाला नाही पाहिजे, पर्यावरणाचा विकास झाला पाहिजे, त्या दृष्टीने त्यांनी मध्य प्रदेशच्या एका कंपनीला झाडं लावण्याचं टेंडर दिलं, परंतु आम्ही पूर्ण चौकशी केली असता 3-4 आमचे जे रिजन आहे, विशेषतः आमच्याकडे बल्लारशा रिजन आहे, वणी रिजन आहे आणि तिकडे माजरी रिजन आहे, या 3-4 रिजनमध्ये जे झाडाची लागवड केली ते अत्यंत निकृष्ट दर्जाची लागवड केली, जे झाडं लावायला पाहिजे ते झाडं लावली गेली नाही, कुठतरी काहीतरी वेगळ्या प्रकारचे झाडं लावून टाकले आणि ते झाडं लावल्यामुळे आता असं झालं की तिथं वाघ आणि सिंह येऊन आले, लोकांचं त्याच्यामुळे नुकसान झालं, पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे तो पर्यावरण समतोल राखण्यात येत नाही आहे, त्यामुळे कुठेतरी वेस्टर्न कोल्ड फील्डला धारेवर धरलं पाहिजे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी हे जे काम केलेलं आहे कुठेतरी भ्रष्टाचार केलेला आहे तो दूर केला पाहिजे, म्हणून त्यासाठी सुद्धा आम्ही एक लक्षवेधी लावली की उद्या किंवा सोमवारी बहुतेक चर्चेला येईल। त्याचप्रमाणे सिमेंटच्या वेज बोर्डा संबंधामध्ये मागील अधिवेशनामध्ये आमचे हसन मुस्लिम साहेब जेव्हा मजूर मंत्री होते त्यावेळेस त्यांनी एक बैठक लावली होती, त्यावेळेस आमचे तत्कालीन पालकमंत्री विजय वडेट्टीवार, मी, आमचे त्या तिथले आमचे इंटकचे अध्यक्ष विजय ठाकरे, आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। आज खरं पाहिलं तर वेज बोर्ड निर्माण होऊन आमच्या विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 5 सिमेंटचे उद्योग आहे, त्या 5 सिमेंटच्या उद्योगाचे वेज बोर्डनुसार त्यांचे वेजेस वाढले पाहिजे। मी सरकारला म्हटलं की याच्यामध्ये सरकारचा 1 पैशाची वित्तहानी होणार नाही, सरकारला कुठल्याही प्रकारचा बजेटवर बोजा पडणार नाही, शेवटी हा जो निधी आहे हे वेज वाढलं तरी निधी गरीब मजुरांना मिळेल आणि कुठतरी त्या कंपनी ज्या आहे SEC असो, अंबुजा असो, मानिगड असो की अल्ट्राटेक असो, या कंपनीच्या माध्यमातून तो पैसा मजुराला मिळेल आणि मजुराची मजुरी वाढेल, त्यामुळे कुठतरी आमच्या भागातील मजूर सुखी होईल, त्या दृष्टीनेसुद्धा आम्ही लक्षवेधी मांडण्याचा आमचा विचार आहे। अशा अनेक गोष्टीवर आमची चर्चा सुरू असल्यामुळे या विधानसभा अधिवेशनामध्ये मी माझ्या मतदारसंघामधील ज्या ज्या आवश्यक बाबी आहे त्या लोकांच्या निदर्शनास आणण्याचं काम माझं आहे, आपण सुद्धा
पत्रकार म्हणून या सगळ्या बाबी जनतेसमोर आणाव्या अशी पण आपल्याला मी विनंती करतो आणि धन्यवाद. थँक्यू. तो ये थे विधायक राजू राज से और इन्होंने जो है अपने चुनाव क्षेत्र की जो समस्याएं हैं उनसे उनको सदन में रखने की कोशिश की है और उस पर क्या हल निकलता है अभी आने वाले दिनों में पता चलेगा. कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ मैं क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर.